नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. घाबरलो असतो तर आम्ही घरात बसून राहिलो असतो, जाहीर सभाही घेतल्या नसत्या, अशा शब्दात भुजबळ यांनी भाजप नेत्यांना फटकारले आहे. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय राज ठाकरेंनी लोकसभेसाठी जागाची मागणी केली आहे.